बदलत्या काळाची गुंतवणूक म्हणून आज म्युच्युअल फंडकडे बघितले जात आहे म्युच्युअल फंड सही आहे अशी जाहिरात सर्वत्र दिसते आहे खरे पण म्युच्युअल फंड खातात कशाशी हेच माहीत नाही अशी परिस्थिती आहे एका बाजूला म्युच्युअल फंड म्हणजे एखादी विमा योजना आम्ही बऱ्याच लोकांना भेटतो लोकांना वाटतं की तो इन्शुरन्सचा प्रकार आहे म्युच्युअल फंड म्हणजे एखादी विमा योजना असे काही जणांना वाटते तर दुसऱ्या टोकाला म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजार अशी काही जणांची अनाठाई भीती जग बदलत गेले लोकांच्या खाण्याच्या पद्धतीत बदल झाला आज आपण डाळभात नुसतं खात नाही आपण चायनीज खातो बर्गर खातो पिझ्झा खातो जग बदलत गेले लोकांच्या खाण्याच्या पद्धतीत बदल झाला कपडे घालण्याच्या पद्धतीत बदल झाला वाहतुकीची साधने बदली मग बैलगाडीपासून सुरुवात करून आज आपण विमानाने प्रवास करतोय दळवळण्याच्या सवयी बदलल्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जाऊन जाडे बर्डे टीव्ही जाऊन पातळ कलर टीव्ही गेले एल सीडी टीव्ही गेले एलईडी टीव्हीचा जमाना सुद्धा आता मागे पडत चालला आहे लहान टीव्हींचे आकार आता मोठे झाले आहेत एखाद्या घरात टेलिफोन असायचा म्हणजे फार पूर्वी एखाद्याच घरात टेलिफोन असायचा टेलिफोन जाऊन कितीतरी वर्ष लोटले आता प्रत्येक घरात टेलिफोन असायचा पण जमाना निघून गेला बटनांचा फोन यायचा पहिला बटनांचा न परवडणारा मोबाईल आता आठवतही नाही कारण टचस्क्रीन मोबाईलचा जमाना जाऊन अँड्रॉइड फोन तो सुद्धा कॅमेरा व्हिडिओ गेम आणि कितीतरी पद्धतीची उपयुक्त ऍप्लिकेशन आणि त्या फोनचा जमानाही जा आता होण्याच्या नजीक जग पोहोचले आहे गावातील एकत्र कुटुंब पद्धत जाऊन शहरात वेगवेगळ्या राहण्याची पद्धत जाऊन शहरात पुन्हा एकदा एकत्र राहण्याची पद्धत आली आहे म्हणजे आता फाय एच के फोर बी एच के हा प्रकार चालू झालेला आहे काँग्रेसचं सरकार जाऊन भाजपचं सरकार जाऊन काँग्रेसचं सरकार जाऊन भाजपचं सरकार असं सध्या चाललेलं आहे माणसं बदलली गावं बदलली शहरं बदलली देश बदलले जग बदलले इतकेच नव्हे तर आकाशातील ग्रहताऱ्यांच्या जागाही बदलल्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं पिढ्या बदलल्या पिढ्या बदलण्याचं कालमान बदललं हे सर्व बदल स्वीकारणारा मराठी माणूस बदलत गेला पण बदलला नाही तो त्याचा पैशाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन आणि बैलगाडीहून जुन्या गुंतवणुकीच्या पद्धती सर हे असं पुस्तक आहेत नक्की तुम्ही वाचा म्युच्युअल फंड म्हणजे काय याच्यातून तुम्हाला नक्की कळेल